महालक्ष्मीचं सुंदर आपण सगळ्यांनी 3 दिवसापर्यंत पूजन केलं। ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोघीही जणी माहेरी आलेले आहेत, 3 दिवसापर्यंत त्यांचं आपण स्वागत करतो। शास्त्रामध्ये वर्णन आहे, अनुराधा नक्षत्रावरती गौरी आवाहन करावं, ज्येष्ठा नक्षत्रावरती त्यांचं पूजन करावं आणि मूळ नक्षत्रावरती विसर्जन करावं। सध्या मूळ नक्षत्र चालू आहे आणि विसर्जनाची ही वेळ संध्याकाळी 8:06 आहे, म्हणून दिवसभरामध्ये आपण कधीही गौरी विसर्जन करू शकतो। संध्याकाळी 8 वाजेपर्यंत विसर्जनाचा मुहूर्त आहे, त्यामुळे आपल्या परंपरेनुसार तुम्ही कधीही विसर्जन करू शकता। मराठवाड्यामध्ये विसर्जनाला गाठी पाडणं असं म्हणतात, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कधीही गाठी पाडाव्यात। सहसा हिंदू धर्मानुसार दुपारी 12 वाजता नैवेद्य आरती झाल्यानंतर ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोघींनाही नैवेद्य दाखवल्यानंतर आणि सुंदर प्रकारे त्यांच्या हातामध्ये विडा दिल्यानंतर मग गाठी पाडतात, म्हणजेच विसर्जनाचा काळ होत असतो। आणि संध्याकाळी महिला मंडळ येतात, हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो आणि ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्म्या आपल्या भक्तांना आशीर्वाद देऊन जातात। महालक्ष्मीचं पूजन केल्यानंतर घरामध्ये वर्षभर बरकत्ता राहते, धन धान्य लक्ष्मी अखंड घरामध्ये खेळत राहते, घरामध्ये कोणी आजारी पडत नाही, देवीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभतो। आणि अशा पद्धतीने 3 दिवस माहेरी राहून या दोघेही जणी आपल्या घरी निघून जातात। म्हणून गौरी विसर्जनाचा जो काळ आहे तो संध्याकाळी 8:03 आहे, तुम्ही कधी पण गौरी विसर्जन करू शकता। माहिती जर आवडली तर या चॅनलला 1 लाईक अवश्य करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा, इतरांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।